आणि आज मला अतिशय आनंद आहे की ज्या महाराणी चेन्नम्मांनी खऱ्या अर्थानं ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली आज त्यांच्या माहेरी या ठिकाणी येऊन आणि त्यांच्या प्रतिमेची त्यांच्या पुतळ्याची पूजा करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली मी खरोखर मनापासून अतिशय आभार मानतो. आपल्याला कल्पना आहे की खरं तर 1857 ला मंगल पांडे तात्या टोपे झाशीची राणी यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं पण त्याच्याही आधी 32 वर्षापूर्वी 1825 मध्ये महाराणी चेन्नम्मा यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि पहिल्यांदा ब्रिटिशांना परास्त केलं. दुर्दैवाने त्यानंतर दुसऱ्या बंडामध्ये त्यांना त्या ठिकाणी ब्रिटिशांनी अटकवलं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पण खऱ्या अर्थानं भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांशी लढलेल्या जे काही स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे त्यातले आद्य स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून आम्ही महाराणी चेन्नम्मांकडे बघतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांना मी या निमित्ताने नमन करतो.